भक्तो नमस्कार। भक्तो, घराच्या मुख्य दरवाजासमोर चुकून सुद्धा ठेवू नका या वस्तू। दारिद्र्यता मरेपर्यंत सोडणार नाही तुमची साथ। यासोबत आज तुम्ही जाणणार आहात की काही अशा चुकांच्या विषयी ज्या की जर तुमच्या घरामध्ये होत असतील तर श्रीलक्ष्मी अशा घरामध्ये कधी प्रवेश करत नाही। मग जरी तुम्ही किती पूजापाठ करा पण देवी देवता नेहमीच तुमच्यावर रुष्ट व नाराज राहत असतात। तर भक्तो, या पूर्ण माहितीसाठी व्हिडिओला ध्यान देऊन अगदी शेवटपर्यंत अवश्य पहा, ज्याने की यातील प्राचीन व आध्यात्मिक सिद्ध असलेली माहिती तुम्हाला अगदी बारकाईने समजून येईल। भक्तो, वास्तुशास्त्रामध्ये राहत्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढवण्याच्या उद्देशाने बरेचसे महत्वपूर्ण उपाय सांगितले गेलेले आहेत। वास्तूच्या अनुसार घरामध्ये प्रत्येक वस्तू सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा संचार करत असते। जर या वस्तूंना योग्य जागी ठेवले जात नाही तर या घरामध्ये नकारात्मकतेला पसरवतात, ज्याचा परिणाम घरातील आर्थिक स्थितीवर पडतो आणि घरामध्ये क्लेश कलह वाढतो। आणि तेथेच जर यांना योग्य दिशेमध्ये आणि योग्य जागी ठेवले जाईल तर याच वस्तू घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरवतात आणि घरामध्ये सुखशांती बनून राहते। भक्त, वास्तूच्या अनुसार घराचा मुख्य दरवाजा सर्व प्रकारच्या सुख समृद्धी आणि वैभवाचा प्रवेशद्वार असतो, पण जर याची दिशा चुकीची असेल किंवा मग काही अशा वस्तू याच्यासमोर ठेवल्या जातात ज्या की नकारात्मकतेला पसरवतात तर याने घरामध्ये क्लेश, दारिद्र्यता, नकारात्मकता आणि रोग आजारही प्रवेश करतात। आणि याच कारणांमुळे वास्तुशास्त्रामध्ये घराच्या मुख्य दरवाजाला सर्वात अधिक महत्व दिले गेलेले आहे। वास्तूच्या अनुसार मुख्य दरवाजासमोर काही अशा वस्तू आहेत ज्या असता कामा नाहीत। या वस्तू अशुभ तर असतातच, त्याचसोबत या बऱ्याच प्रकारच्या समस्यांना उत्पन्न करतात। यांचा परिणाम कुटुंब परिवारातील महिलांवरती, वयोवृद्ध मोठ्या वडीलधाऱ्या माणसांवर, घरातील लहान मुलांवर, तसेच काही वस्तू परिवारातील मुख्य कर्ता पुरुष व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव करतात आणि त्यांना तब्येतीसोबतच काही आर्थिक परिस्थितींचाही सामना करावा लागतो। तर या तर जाणून घेऊयात की घराच्या मुख्य दरवाजासमोर अशा त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या की दरवाजासमोर असतील तर त्यांना अशुभ मानले गेलेले आहे। फक्त जर नंबर एकला बोलायचे झाले तर घरासमोर घाणीच्या पाण्याचा साठा असणे। फक्त वास्तूच्या अनुसार घराच्या मुख्य दरवाजासमोर घाणेरड्या पाण्याचा साठा राहणे हे खूपच अशुभ असते, हे वास्तुदशाचे कारण बनते। त्यासोबत या घाणीच्या पाण्यात अनेक प्रकारचे जीवजंतू वाढतात जे कुटुंबातील सदस्यांना आजारही पाडू शकतात। त्यामुळे जर घराच्या समोर घाणीचे पाणी जमा होत असेल तर यास तत्काळ साफ केले पाहिजे। वास्तूच्या अनुसार जर हे पाणी घराच्या पश्चिम दिशेला साठलेले असेल तर धनाची हानी होण्याची भीती कायम बनून राहते। नंबर 2, काटेरी वनस्पती, काटेरी रोपे व वृक्ष। तर हो बघतो, बऱ्याच वेळा काही लोक काटेरी रोपे घराची शोभा वाढवण्यासाठी घरासमोर काटेरी रोप लावतात, पण असे करणे एकदम चुकीचे आहे। घराच्या मुख्य दरवाजासमोर काटेरी वनस्पती असणे हे घरामध्ये क्लेश निर्माण करते। याने कुटुंब परिवारातील सदस्यांमध्ये आपापसातील प्रेमभाव कमी होत जातो, त्यासोबत शत्रूंच्या संख्येतही वाढ होते। त्यामुळे घरासमोर काटेरी रोपे अजिबात लावू नका। घराचा मुख्य दरवाजासमोर तुळस अथवा सुगंधित फुलांची रोपे अवश्य लावा। नंबर 3, घरासमोरील कचरा कुंडी अथवा डस्टबिन। कचरा फेकण्यासाठी सोपे व्हावे यासाठी बघतो काही लोक कचरा कुंडीला घराच्या मुख्य दरवाजासमोर ठेवून देतात, पण वास्तूच्या अनुसार हे फारच कष्टकारी असते आणि घराच्या धनाच्या हानीचे सूचक मानले जाते, त्यामुळे असे करू नये। आणि बघतो कचरा कुंडी घराच्या उत्तर दिशेला कधीही ठेवता कामा नये, या दिशेला देवी श्री लक्ष्मीची दिशा मानली गेलेली आहे। नंबर 4, विजेचा खांब। बऱ्याच घरांच्या समोर विजेचा खांब असतो, पण वास्तूच्या अनुसार हा परिवारातील सर्व सदस्यांची उन्नतीमधील बाधा बनत असतो। घरासमोर विजेचा खांब असणे खूपच हानिकारक असते आणि त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा बनविताना या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा। नंबर 5, वनस्पती, झाडी रोपे। घराच्या मुख्य दरवाजासमोर घनदाट वृक्षे रोपे असता कामा नयेत, याने वास्तुदोष उत्पन्न होतो। त्यासोबत यांनी सूर्यप्रकाश घरामध्ये कधी प्रवेश करू शकत नाही। ज्या घरामध्ये प्राप्तकाळी मुख्य दरवाजातून सूर्यप्रकाश घरामध्ये प्रवेश करतो तर हे त्या कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीच्या दृष्टिकोनातून फारच अतिउत्तम असते, त्यासोबत त्या घराची सुख समृद्धी आणि शांती सदैव बनून राहते। याच कारणामुळे घराच्या मुख्य दरवाजासमोर झाडी झुडपे व वृक्ष असणे अशुभ मानले जाते। नंबर 6, वेलींच्या वर्चस्थानी वाढत जाणे। घराच्या समोरून वेलींचे वर्चस्थानी वाढत होणे हे खूपच अशुभ मानले जाते। वास्तूच्या अनुसार याने विरोधी व शत्रूंची संख्या वाढते आणि व्यक्तीच्या उन्नतीमध्ये बाधा निर्माण होते।
फक्त सातवे सांगायचे तर घराचा उंबरठा। तर हो बघतो, वास्तूच्या अनुसार मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यापेक्षा उंचीवर जमिनीचे असणे खूपच कष्टकारी असते। बघतो, वास्तूच्या अनुसार ज्या रोपांमधून नेहमी दुधाप्रमाणे सफेद रंगाचा पातळ पदार्थ द्रव्य निघत असतो, तर अशा रोपास घराच्या मुख्य दरवाजासमोर कधी लावता कामा नये। मुख्य दरवाजा अथवा घरासमोर कुठेही खड्डा अथवा चिखल कधीही असता कामा नये, हे शोककारक असते। याने शोकाकुळ बातम्यांची प्राप्ती कानावर येत राहते। घराच्या समोर मंदिरही अजिबात असता कामा नये। जर मुख्य दरवाजासमोर मंदिर असेल तर तुम्ही अनेक प्रकारच्या परेशानी व संकटांनी नेहमी पीडित राहत। मुख्य दरवाजासमोर शिडी बनवता कामा नये, याने तुमच्या तरक्कीमध्ये बाधा उत्पन्न होते। मुलांना अभ्यासात सफलता मिळत नसते। घराच्या मुख्य दरवाजावर कोणता अन्य दरवाजे असणेही नुकसानकारक असते, याने धनाचा नाश होतो। घराच्या वर पडत असलेल्या सावळीनेही सावीवेद होतो, जे की हे पाहायचे असते की घरावर कोणाची सावळी पडत आहे, कोणत्या दिशेने कोणत्या प्रकारची सावळी पडत आहे, यानेच लाभाचा आणि नुकसानीचा पत्ता लागू शकतो। फक्त या गोष्टींचे अवश्य ध्यान ठेवा की घराच्या मुख्य दरवाजासमोर कधीही देवी श्री लक्ष्मी मातेचा फोटो अथवा मूर्ती तुम्ही कधीही लावता कामा नये। फक्त देवी श्री लक्ष्मीच्या फोटोला कधी आपल्या पूजाघरामध्ये स्थापित केले पाहिजे, किंवा मग कपाटाच्या आतमध्ये तुम्ही श्री लक्ष्मी आणि श्री लक्ष्मीशी जोडलेल्या सर्व वस्तूंना ठेवले पाहिजे। कारण की श्री लक्ष्मी मातेचे स्थान नेहमी घराच्या आतमध्ये मानले जाते, ना की तिचे स्थान तुमच्या घराच्या दरवाजासमोर। फक्त काही लोक करतात काय की फॅशनच्या स्वरूपात दरवाजात श्री लक्ष्मी मातेच्या फोटोला लावतात, तर श्री लक्ष्मी दरवाजातून माघारी निघून जाते आणि त्या घराच्या आतमध्ये कधी प्रवेश करत नाही। तुम्हाला या गोष्टीचे ध्यान अवश्यच ठेवले पाहिजे। बघतो, आपणास सांगू इच्छितो की केळ्यांच्या पानांची तोरण बनवून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर अवश्य लावली पाहिजेत, याने श्री लक्ष्मी माता तत्काळ आकर्षित होऊन जाते आणि अशा घरावर श्री लक्ष्मी सदैव आपल्या आशीर्वादाचा वर्षाव करत राहते। तोरणाच्या माध्यमातून समजून जा की तुमच्या जीवनामध्ये तुमच्या घरामध्ये देवी श्री लक्ष्मी यश वैभव कीर्ती आणि धन कुबेर सोबत प्रवेश करते आणि अशा प्रकारे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा तुम्हाला मालामाल बनवू शकतो। बघतो, घराचा मुख्य दरवाजा घराच्या संपन्नतेच्या विषयी सांगत असतो, तर मग चुकूनही घराच्या मुख्य दरवाजाच्या आजूबाजूस तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कचरा अजिबात पसरवता कामा नये, ज्याने की तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम पाहण्यास मिळेल, ना की तुम्हाला याचा नकारात्मक प्रभाव सहन करावा लागेल। फक्त काही लोकांना हे ज्ञान नसते की पॅशन म्हणून काही फुले रोपे आपल्या दरवाजावर लावतात, पण हे विसरून जातात की त्यांनाही कोणती फुले रोपे लावली पाहिजेत आणि कोणती लावू नयेत। बघतो, चुकूनही अशी रोपे ज्यांच्यामध्ये फुल तर उगवतात पण एक दिवसातच कोमेजून जातात, जसे की लाजवंतीचे रोप। अशा प्रकारची रोपे तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजात चुकूनही अजिबात लावता कामा नयेत, किंवा मग अशी रोपे जी सुगंधाच्या जागी दुर्गंधीचा वास देत असतील, मग जरी तिची फुले दिसायला किती सुंदर काना असो, या रोपांनाही घराच्या मुख्य दरवाजापासून दूरच ठेवले पाहिजे। आणि आता पुढे बघतो, याही एका गोष्टीचे ध्यान ठेवा की अशाच प्रकारे काही लोक करतात काय की घराच्या मुख्य दरवाज्यावर काही वस्तू लावतात, ज्यांनी की त्यांच्या जीवनामध्ये बरकत बनून राहावी आणि घरामध्ये चांगल्या गोष्टींचा प्रवेश होऊ शकेल। तर बघतो, असे करणे खूपच शुभ मानले जाते। घराच्या मुख्य दरवाजात छोट्या छोट्या घंटा अवश्य लावल्या पाहिजेत, कारण की बघतो यांच्या घंटानादाची खणखणाट जी असते ती तुमच्या घरामध्ये श्री लक्ष्मी मातेचा प्रवेश करून देत असते आणि बघतो त्याचसोबत बऱ्याचशा सकारात्मक गोष्टींना आपल्या घराकडे आकर्षित करत असते आणि नकारात्मक गोष्टी ऊर्जा वाईट शक्ती यांचा आवाज ऐकून आपोआपच घराच्या मुख्य दरवाजावरूनच माघारी घरातून बाहेर निघून जातात। तर अशा वस्तू तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर जरूर लावा आणि मग पहा की तुम्हाला याचा किती लाभदायी फायदा व प्रभावाची प्राप्ती होते। अजून एका गोष्टीचे ध्यान ठेवा की घराच्या मुख्य दरवाजात कधीही घरातील स्त्रियांनी रात्रीच्या वेळी किंवा मग संध्याकाळीच्या वेळी आपल्या घराच्या उंबरठ्यावर बसू नये, कारण की ज्या महिला अशा वेळी घराच्या उंबरठ्यावर बसतात तर खास करून अशा घरामध्ये दारिद्र्यता बनून राहते। प्राचीन काळापासूनच ही मान्यता चालत आलेली आहे की आणि अशी ही मान्यता आहे की जो पण व्यक्ती घराच्या उंबरठ्यावर बसतो तर त्याला येणाऱ्या काळामध्ये कोणत्या गंभीर आजारालाही सामोरे जाऊ लागू शकते आणि अशा घरामध्ये देवी देवता कधी आपला पायही ठेवत नाहीत। बघतो, कधीही बाहेरून येताच पायातील चप्पल बूट वगैरे दारात काढून तेथे दरवाजात ठेवू नयेत। त्यांना नेहमी दरवाजापासून 4 ते 5 फूट लांब डाव्या अथवा उजव्या बाजूस भिंती किनारी करून ठेवावे, नाहीतर श्री लक्ष्मीच्या येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होतो।
तर ही चूक तुम्हाला अजिबात करायची नाही। फक्त अजून एक महत्त्वाचे सांगू इच्छितोय, कधीही आपल्या दरवाजाला जुने जंगलेले खराब अथवा जुने सडलेले टाळे वापरू नये। जर टाळे खराब झाले असेल तर नवीन टाळे घेऊन यावे, कारण की जंग लागलेले खराब टाळ्याचा वापर करत राहिल्याने व्यक्तीच्या नशिबालाही टाळे लागू शकते अशी मान्यता आहे। आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच पसंत आली असेल। ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।